आपल्या राज्याच्या दृष्टीने माननीय मंत्रिमंडळानं आज एक ऐतिहासिक निर्णय एक नवीन या वाळू धोरणाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. आपल्या राज्यामध्ये वाळू हा विषय अतिशय संवेदनशील झाला होता आणि एक वाळू माफिया म्हणून प्रचलित अशा पद्धतीचं एक सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून सामाजिक आर्थिक अशा पद्धतीचा एक नवा त्या ठिकाणी प्रश्न तयार झाला होता आणि म्हणून सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर त्या वाळखरं वाळ उपलब्ध त्यांना होत नव्हती. नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी. मैंने या विषय बद्दल अभ्यास केला. तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यामध्ये आमचे विभागाचे अधिकारी जाऊन आले. त्या राज्याचं धोरण काय आहे त्याचा अभ्यास केला. थोडा कालावधी गेला आणि म्हणून एक सर्वंकष धोरण त्यासाठी आज मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलं. यामध्ये आता धोरणात्मक निर्णय जो आहे तो राज्यामध्ये यापुढच्या काळामध्ये कुठेही वाळूची लिलाव होणार नाही हा पहिला निर्णय आपण घेतलेला आहे. तर वाळूमधली जी ठेकेदारी आहे ती त्यामुळे आपोआप संपुष्टात येणार आहे. नंतर वाळू गटातून ज्या ठिकाणी वाळूचे गट आपण स्थापन करणार आहोत त्या ठिकाणची वाळू काढण्यापासून डेपो लावण्यापर्यंत व त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी एक स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवणार. उपलब्ध होईल जे आज 10,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंत आज ती वाळू उपलब्ध होते ती अवघ्या 600 रुपयात उपलब्ध करून द्यायचा आपण निर्णय केला आहे. आणि त्यानंतर डेपोपासून मग जो काही नागरिकाची मागणी असेल त्या ठिकाणी ती वाहतूक त्याची जी होणार आहे त्या वाहतूकीकरता एक स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाईल. ती त्याच्यामध्ये वाहतूक खर्च अधिक त्याचा द्यावा लागणार आहे. बाकी ज्या शासनामार्फत आकारण्यात येणाऱ्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी किंवा अन्य अनुषंगिक ज्या काही किरकोळ बाबी आहेत याची आकारणी होत राहील. यामध्ये साठवणूक करणं, डेपो लावणं, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमीन नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्या डेपो लावून त्या शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी भाडं देणार आहोत वार्षिक, ज्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. आवश्यक त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत किंवा हरित न्यायालय आहेत याच्या बाबतीतले जे जे न्यायाधिकरण आहेत त्यांच्या ज्या ज्या त्यामध्ये आवश्यक ज्या अंमलबजावणी करताना ज्या सूचना आहेत त्याचं त्या ठिकाणी पालन करण्यात येईल. मला वाटतं यामध्ये जिओ फेन्सिंग करण्याचा त्या डेपोला करण्याचा त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे. CCTV बसवून आणि मला त्यामध्ये काय कुंपण घालण्याचं काम आधी प्रत्येक डेपोमध्ये वेज ब्रिजसुद्धा बसवला जाणार आहे. कारण काळाच्या ओघामध्ये याचं रुपांतर ब्रासमधून पर टन विक्री करावी अशा पद्धतीच्या धोरणामध्ये आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं हा जो काही नवीन प्रचलित धोरणामध्ये
इतक्या हा जो वाळूचा जो एकूणच आच्छाद वाळू माफियांचा राज्यभर होता त्याला कायमस्वरूपी लगाम लागेल असा आम्हाला विश्वास आहे. सर, याआधी वाळू माफियांवरती कारवाई करताना अनेक वेळा अधिकाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत, काही ठिकाणी राजकीय पाठबळही दिसून आलं होतं, यापुढे हा प्रकार थांबेल असं वाटतं या धोरणानंतर? नाही, कारण याच्यामध्ये वाळू माफियाचा प्रश्नच येणार नाही. यापूर्वी वाळूचे लिलाव व्हायचे आणि लिलाव करताना मग 1000 ब्रासचा लिलाव होणार आणि ते 10,000 ब्रास अनधिकृत घेऊन जाणार. ना शासनाला कुठल्या प्रकारचा महसूल मिळत होता आणि आज 10,000 रुपये ब्राशी वाळू जी लोकांना नागरिकांना घ्यावी लागत होती ती आज 600 रुपयाने मिळणार आहे शासकीय डेपोतून. कोणीतरी काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला तर जर लोकांना 600 रुपये डेपोत वाळू मिळते मला वाटत नाही कोणी काळ्याबाजारात जाऊन काही करील. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट जरी लोकांनी केलं ते स्वीकारलं जाईल याच्यामध्ये असं काही नाही. की प्रत्यक्ष आमचा तो प्रयत्न आहे की तुमचे जे बिल्डिंग प्लॅन आहेत किंवा घराचे प्लॅन आहेत ते मंजुरीला देताना जेवढी वाळूची आवश्यकता असेल ती जरी तुम्ही 600 ब्रासप्रमाणे आणि जी काही वाहतूक खर्च जो तर लागणार आहे त्या डेपोपासून ती रक्कम आगाऊ भरली तर ती सुद्धा स्वतंत्र व्यवस्था आपण नागरिकांना करून देणार आहोत. आणि यालाच जोडून समजा काही माफिया काही जे रेती विक्रेते असतात त्यांनी आपल्या डेपोतून घेतली आणि त्यांनी वैयक्तिक खासगी ठिकाणी समजा साठवणूक केली आणि पुन्हा त्यांनी ते चढ्या भावाने विकले याच्यावर काय कारवाई किंवा याचं काय प्लॅनिंग केलं? नाही, सामान्य नागरिकांना तर थेट 600 रुपयाने वाळू द्यायची व्यवस्था आपण करतो डेपोतून. ती कोणामार्फत ऑनलाईन पद्धतीने मिळेल, ऑफलाईन पद्धतीने मिळेल, त्यांना त्यांच्या बिल्डिंग प्लॅन समेत पैसे भरले तेव्हा मिळणार आहे. त्यामुळे 600 खासगी कोणी जरी साठवणूक करायचा प्रयत्न केला आणि ते 2,000 रुपयांनी विकण्याचा प्रयत्न केला 1,000 रुपयांनी तर 600 रुपयाजवळ मिळतील नागरिकांना. मला वाटतं हा एवढा धाडसाचा निर्णय आपण जो केलेला आहे तर त्यातून मग ह्या आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अशा काही त्रुटी जर समोर आल्या तर जरूर त्याचाही काळाच्या ओघात आपण आवश्यक दुरुस्ती करू. आपण नाही, जिल्हा पातळीवर याचं नियंत्रण थेट जिल्हाधिकारी करतील, अपजिल्हाधिकारी करतील. त्यामध्ये सगळ्या विभागाचे अधिकारी आम्ही घेतोय, सार्वजनिक बांधकाम खाते असेल, पाटबंधारे खाते असेल, ग्रामीण विकास जिल्हा परिषदेचे असतील, कारण सगळ्यांना वाळू लागणार आहे. शासकीय कामाला याच दाड वाळू मिळणार आहे तिथनं आणि सार्वजनिक लोक कामा खासगी लोकांना सुद्धा त्याच तिथून वाळू मिळणार आहे. आणि तालुक्याचं नियंत्रण तहसीलदार किंवा तिथे प्रांताधिकारी असतील ते करतील. आज आम्हाला 500-600 कोटी रुपयाचा महसूल मिळत होता. आमच्या अपेक्षा आहे की महसूल वाढेल सुद्धा. हा पहिलाच प्रयोग मी म्हटल्याप्रमाणे पूर्वी आपण 1,000 ब्रासचा ठेका द्यायचो तेवढेच पैसे मिळायचे आणि 10,000 ब्रास वाळू अनधिकृत बाहेर जायची. स्वस्त झाल्यामुळे मला वाटतं 100% नागरिक तिथनंच वाळू घेतील, त्यामुळे सरकारच्या उत्पन्नात वाढ होईल असं आम्हाला वाटतं. पण आता वस्तुस्थिती काय आहे की आज आपण सांगणं अवघड आहे, परंतु मला वाटतं याचा अनुभव 1 वर्षामध्ये आपण आपल्याला येईल. त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये कॉर्पोरेशन तयार केलेले त्यांनी, म्हणजे एक स्वतंत्र महामंडळ तयार करून ते त्या पद्धतीने वाळू उपसा करून ते सर्व पद्धतीची विल्हेवाट आणि म्हणजे विक्री आणि उत्खनन सर्व करतात. आपण तसं महामंडळ न करता आहे त्या यंत्रणेतून करणार, त्या यंत्रणेवरती पुन्हा हे येणार नाही का, ताण येणार नाही का? नाही, मला वाटत नाही. कारण काय की पुन्हा सेंट्रलाइज पद्धतीने जर आपण करायला गेलो तर आणखीन पुन्हा आपण म्हणतो त्यामुळे काही त्यातून प्रश्न तयार होतील असा एक विचार प्रवाह पुढे होता. डिसेंट्रलाइज केल्यामुळे निदान त्या त्या जिल्ह्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यावर राहील, प्रशासनावर राहील आणि त्यामुळे त्यातून मग काही गैरप्रकार जे होतो जे कधी कधी मोनोपोली झाली तर मग त्याला आपोआपच आळा बसतो असं त्या पाठीमागची भावना धारणा होती. हिंदी में जानना चाहेंगे सरकार सीधे संप सुरू आहे, काय संप तोडगा निघाला का? मी आता मी सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली, त्यांना विनंती केली, आज आवाहन केलं की संप मागे घ्या आणि त्यामुळे त्याचा त्यांनी यामध्ये थोडा कालावधी मागितलेला आहे. कारण शासनाच्या स्तरावर अगोदरच बक्षीस समितीच्या अहवालामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्यांच्या एकूण पे स्केलबद्दल तर त्या दूर कराव्यात अशा प्रकारची मागणी विभागाच्या वतीने अगोदरच मी आणि आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या माध्यमातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना आपण विनंती करण्यात आली होती.
ती सरकारचा विचाराधीन आहे, तर लवकर त्यात निर्णय व्हा अशी अपेक्षा आहे. मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो आहे. मला वाटतं मग आता त्या संघटनेने आम्हाला एकच आहे की संपवर तरी तरी जायचं ठरवलं होतं, तरी मध्यंतरी अतिवृष्टी किंवा अन्य कामामध्ये त्यांनी शासनाच्या कामामध्ये सहकार्य दिलं. असं काही नाही की ताबडतोब सगळं काम बंद ठेवून राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत केली नाही. त्यांची मोठी मदत त्या काळातही झाली, त्याचीही सकारात्मक भूमिका शासनासमोर आहे. पण आम्ही त्यांना आता विनंती केली, आता आम्ही त्यांची निरूपाची फक्त वाट पाहतो. कधीपर्यंत होईल फायनान्स म्हणजे याच्या संदर्भातला जो प्रस्ताव जो आहे त्यांच्या मागणीचा की त्यांचा वेतन श्रेणी वाढवून द्या, होईल पॉझिटिव्ह कधीपर्यंत? किंवा आता मी आजही आम्ही आज उद्याकडे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतोय. मला वाटतं जर तसा जर काही निर्णय झाला तर मग आपोआपच मला वाटतं या आठवडाभरात निर्णय व्हायला हरकत नसेल. सर, सीधे जनता को बालू देने की जो सरकार ने आज डिसीजन लिया है क्या है, और क्यों माफियाओं को जिस तरीके से कहा जा रहा था कि बालू माफिया सक्रिय है उसको तोड़ने के लिए सरकार ने क्या डिसीजन लिया है? मैं काफी साल से राज्य में बालू माफिया का बहुत एक बड़ा एक रैकेट चल रहा था. उसमें कॉमन मैन भी हैरान हो गया था. अभी सरकार ने एक नई नीति आज उसमें कैबिनेट में अनाउंस की है, जिसके कारण नागरिक को वाड़ू जो है वो सीधे तौर पे 600 रुपये ब्रास में मिलेगी. यानी किसी कोई मिडिल मैन ने कुछ नहीं, शासन के माध्यम से पूरी कार्रवाई होगी. लेकिन जो अब किस तरीके से एक नेटवर्क शासन का बिठाएंगे, क्योंकि उसमें भी कहीं कालाबाजारी न हो इसकी कैसे निगरानी रखेगी, और जिला स्तर पर किस तरीके से नियोजन किया जाएगा? मान्य जिलाधिकारी है, माननीय अपर जिलाधिकारी है, उनके माध्यम से कमेटी बनाई है. वहाँ सभी सरकारी प्राधिकरण के अफसर होंगे और उसके चलते मॉनिटरिंग कमेटी के माध्यम से ही वो टेंडर निकालेंगे देंगे, वो एक्सकेवेशन के टेंडर देंगे, जो डेपो लगाएंगे वहाँ जो फेंसिंग है, जो टैगिंग जो फेंसिंग है उस पर CCTV हम लगाएंगे. वहाँ पर हर एक डेपो को अलग वे स्केल भी रहेगा. उसके चलते जो वहाँ की जो टेंडर है डेपो से लेके गांव तक जो नागरिक की मांगनी रहेगी किसी को वाड़ू चाहिए, तो मैं समझता हूँ उसको अलग सा उसका खर्चा अलग होगा. लेकिन 600 रुपये में आज जो वाड़ू जो लोगों को 10,000 ब्रास से मिल रही है वो 600 में मिलने लगेगी. मैं समझता हूँ कि बहुत बड़ा गेम चेंजर होगा. उसमें हमारी अपील आपके माध्यम से कि जो बिल्डर हैं या जो लोग उसमें कंस्ट्रक्शन सेक्टर में हैं उन्होंने भी अपना भाव कम करने की आवश्यकता है. कितना इससे सरकार रेवेन्यू एक्सपेक्ट कर रही है कि इतना रेवेन्यू जनरेशन हो सकता है? नहीं, अभी तो मैं प्रायोगिक स्तर पर ही ये काम होगा. अभी एक साल में हमको पता चलेगा कि अगर पहले ऐसा था कि हमने लीलावत 1,000 ब्रास का दिया है और लोग 1,000 ब्रास के चलते 10,000-12,000 ब्रास भी लेके जाते थे, सरकार तो कुछ फायदा नहीं, सरकार तो कुछ मिल नहीं रहा था. अभी 600 रुपये से मैं समझता हूँ हर एक नागरिक डेपो से लेके जाएगा या नागरिक को घर पे वाड़ू देने की उसमें प्रावधान है, तो निश्चित रूप में हमारा विश्वास है कि रेवेन्यू बढ़ना चाहिए. लेकिन ये पैसे कमाने के लिए सरकार नहीं कर रही है, ये लोगों की सुविधा के लिए, लोगों को राहत मिले वाड़ू माफियाओं से, इसलिए सरकार ने कदम उठाया है. अजीत साहब, आप अहमदनगर जिले से, वहां पर कल 2 गुटों में पथरा हुआ था, अब कल हनुमान जयंती भी है, किस तरह से अपील करेंगे, स्थिति कैसी है उस जिले से? नहीं, हम परिस्थिति के ऊपर बराबर निगरानी कर रहे हैं. एक स्पॉर्डिक इंसिडेंस था एक गांव नगर में, वहां छोटे से आउटस्कर्ट में शहर के, लेकिन अभी पुलिस ने काफी सावधानी से उसमें उसके ऊपर कंट्रोल लाया है. ज्यादा तो उसमें अफवाहों का ही पीक ज्यादा है. फिर भी मैं ये जो अपनी शांतता कमेटी है, पीस कमेटी की बैठक मैंने अभी बुलाई है. क्या आपको लगता है इसके पीछे कोई कॉन्स्पिरेसी चल रही है, हर जिले में इस तरीके के दंगे भड़काने या करने के पीछे किसी तरीके की कॉन्स्पिरेसी समझ में आ रही है? नहीं, मैं ऐसा नहीं समझ रहा हूँ कि नगर में तो दो लड़कों के गुट में थोड़ा सा कुछ हाथापाई हुई है, उसके चलते कुछ पथराव की घटना है. ज्यादा तो मैं समझता हूँ कि जो आप कह रहे हैं ऐसी तो की बात नहीं है. फिर भी पूरी सावधानी वहाँ
रखने की नगर के पुलिस प्रशासन या जिला प्रशासन को सूचना दी है। सर मराठी अभी तुरंत आ जाए, अभी कल मेरे ख्याल से अभी याचे आता आपल्याला टेंडर काढायला लागतील। याच्यामध्ये दोन भाग आहेत, पहिला भाग जो आहे तो वाळू नदी पात्रातून काढायची आणि डेको लावायचा, त्याचे टेंडर आता मिनिट्स अप्रूव्ह झाले म्हणजे कॅबिनेटचा निर्णय फायनल झाला की ताबडतोब त्याचे टेंडर निघतील। ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पर्यावरण अनुमती मिळालेली आहे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या ठिकाणचे गट ऑलरेडी निश्चित आहेत, तिथे तिथे पहिल्या टप्प्यामध्ये लिलाव निघतील आणि हळूहळू सगळीकडचे निघतील आणि त्याच्या त्या दरम्यानच ट्रान्सपोर्टचा दर ठरवण्याची देखील जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि सुरू करता येईल। महिनाभर तर जाईल, महिनाभर पर्यंत काही जिल्ह्यामध्ये एक पासून सुरू करावा असा प्रयत्न आहे। पावसाळा लागतो, पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना काही वाळू मोफत जर हवी आहे तर ती पण मिळेल अशी काही सुविधा? आतापर्यंतचे जे नियम आहेत लोकांना मोफत मिळण्यासंबंधीच्या ज्या सुविधा आहेत घरकुलासाठी वगैरे त्या सगळ्या कायम आहेत, त्याच्यामध्ये काही बदल नाही। ग्रामीण भागामध्ये ज्यांचे घरकुल आहे शासकीय त्यांना जे पूर्वीपासून ते आधीपासूनच्या ज्या त्याच्यात आता या नियमात काही बदल केलेला नाही। ओके, या नियमामध्ये दोन प्रमुख बदल आहेत। एक, लिलाव होणार नाही, फक्त वाळू काढली जाईल आणि तिथून ती 600 रुपये अधिक वाहतुकीचा खर्च या दराने सगळ्यांना मिळेल। ती मिळण्यासाठी त्याचं एक मोबाईल ॲप आणि ऑनलाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सायमल्टेनियसली तयार होत आहेत आणि नदीपात्रातून डेपोपर्यंत पूर्ण जिओ फेन्सिंग असेल, त्याच्या गाड्या वेगळ्या असतील, त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं असेल, त्याचं रंग वेगळं असेल आणि त्या गाड्या बाहेर जाणार नाही याच्यासाठी त्याचं जिओ फेन्सिंग त्या ठिकाणी होईल। त्यामुळे तिथून आलेली वाळू ही डेपोतच येईल याच्यावरती खात्री राहील। डेपोत आल्यानंतर तिथे CCTV मॉनिटरिंग राहील आणि तिथून बाहेर जाताना, आत येताना बाहेर जाताना वेब्रिज असेल त्याप्रमाणे राहील। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नदीपात्रातून डेपोपर्यंत येताना मोठ्या गाड्या वापरल्या जाणार नाही याची दक्षता देखील घेण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून ग्रामीण भागातले रस्ते खराब होतात। बेकायदेशीर जे उपकरण होतं जे वाळू माफिया अजून आतापर्यंत जे करत होतं त्याच्यावर काय तर तुम्ही प्रतिबंधात्मक कारवाई काय करणार? जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो आपण लक्षात घ्या, जर रीतसर अधिकृत कायदेशीर वाळू 600 रुपयाला उपलब्ध होत असेल अधिक वाहतूक खर्च तर मग दुसऱ्या कुठल्याही मार्गाने कशाला कोण जाईल? शक्यता कमी तरी होते ना। हा प्रयत्न असा आहे, याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांनी विचारलं महसूल किती येणार, राज्याला महसूल मिळावा याच्यासाठी हा प्रयत्न झालेला नाही। वाळू मुबलक आहे जिथे जिथे आणि ती लोकांना त्याच पद्धतीने मुबलक पद्धतीने मिळावी त्याच्यासाठी त्यांना खूप जास्त पैसे लागू नयेत याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे। हे सगळं केलं तर त्याच्याशी जी गुन्हेगारी बांधली गेलेली आहे अनावश्यकपणे ती आपोआपच तोडली जाईल असा हा प्रयत्न आहे। प्रयत्न तर आपला तोच आहे, आजच मंजूर झालाय। बाहेरच्या राज्यातून जी रेती येते म्हणजे गुजरात वगैरे आजूबाजूच्या राज्यातून जी आपल्या राज्यात रेती येते मग त्याच्यावर आपण काही कर वगैरे लावणार आहोत का किंवा कसं काय? मध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडन्स दिलेली होती, आपल्याला डायरेक्टली कर लावता येत नाही, आपण थोडासा टॅक्स थोडासा एक फक्त एक अधिभार सारखा लावतो त्याच्यावर, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला लावता येत। पण तो आता कंटिन्यू राहील तो अधिभार, तो कंटिन्यू कुठलीही वाळू घेताना त्याला एक लिमिट, कुठलंही घर बांधण्यासाठी किती वाळू लागते जर एक नॅरेशन किंवा मोठी कमर्शियल, त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये तो त्याचा विचार केलाय। आज लगेच आपण त्याची सुरुवात करत नाही आहोत कारण पहिल्यांदा हे प्रायोगिक तत्वावरती आहे। बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर किती बांधकाम होणार आहे म्हणजे किती वाळू लागणार आहे म्हणजे किती वाळू तुम्हाला हवी आहे याचं गणित आपल्या बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल सिस्टीममध्येच आहे आणि त्यानुसार तुम्ही ती घेऊ शकता। पण आज लगेच सुरुवात करताना आम्ही इतक्या तपशिलामध्ये नाही जाणार कारण लोकांना सोपं करणं वाळू मुबलक उपलब्ध करून देणं हे आजचा हेतू तो आहे। खासगी कंपनी वगैरे नियुक्त कशासाठी? टेंडरमध्ये ते तर टेंडर प्रत्येक ठिकाणी जे उत्खनन करून डेपो करण्याची एजन्सी जी लागेल तो तिथे तिथे लागेल।
पाटील साहेब एक वेगळा प्रश्न होता, डोनाल्ड ट्रम्प जरी आता भाजपामध्ये आले तरी त्यांचे सुटबूट हे वॉशिंग मशीन बनलं भाजपाच्या दोन्ही, अशा प्रकारची टीका आता सामनातनं करण्यात आली. नाही फार लक्ष द्यायचं रे सामनाकडे, ते सामना आता परिस्थितीची सामना करू शकत नाही, त्यामुळे आता त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पकडे गेले आता. तर दुसरा एक विषय होता ते नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या संदर्भात जो गुन्हा दाखल केला होता मुंबई पोलिसांनी हनुमान चालीसा पटनाबाबतचा, तो गुन्हा मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे, त्यांच्या अडचणीत वाढ. ते कायदेशीर बाबी आहेत, कदा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्याचा जी काही जो निर्णय होईल तो होईल. थँक्यू. एक सवाल, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस पर टिप्पणी हो रही है और उन्हें कमजोर गृहमंत्री के तौर पर बताया जा रहा है, इस्तीफे की मांग की गई है, आप कैसे देखते हैं? ऐसे कि उद्धव ठाकरे ने उनके बारे में जो कल देवेंद्र जी के बारे में जो कुछ कहा है, मैं समझता हूं कि मुझे बड़े आश्चर्य लगा कि एक तो अपनी जो विचारधारा थी हिंदुत्व की उसको छोड़ के उससे मुकर के उद्धव ठाकरे ने विचारधारा छोड़ के मुख्यमंत्री बनने के लिए दूसरे लोगों का पार्टी का हाथ पकड़ा था, यानी जिनकी विचारधारा जिन्होंने विचारधारा को ही अभी तिलांजलि दी है, अगर वो अगर विश्वासघात की राजनीति उन्होंने की है तो उनके अगर वो कुछ कहे हमारे नेता के बारे में माने देवेंद्र जी के बारे में, तो मैं समझता हूँ उसको नज़रअंदाज करने की आवश्यकता है. अगर सत्ता जाने का अगर उनको इतना मैं समझता हूँ इतना वो ये अस्वस्थ है, अभी तो गृहमंत्री के माने देवेंद्र जी के ऊपर जो उन्होंने टीका टिप्पणी की है, मैं मराठी में कहते बौद्धिक दीवार खुरी, वो अभी उनके सामने आ रही है, उसका एक बड़ा दुख भी है मुझे. मंत्री महोदय, सर एक प्रश्न. मंत्री महोदय, जर दहा से मध्ये मिळत असेल तर घरकामाच्या म्हणजे घर बांधकामाच्या किमती कमी होतील का? एकंदरीत तोच प्रयत्न आम्ही आवाहन करतोय सगळ्यांना, मी त्या सगळ्या असोसिएशनच्या क्रेडायच्या लोकांना आम्ही बोलावून तीच विनंती करणार आहोत, त्यांचा काही सहभाग पाहिजे घेऊ, परंतु निश्चितपणे त्यांना आम्ही आवाहन करू सगळ्या बांधकाम क्षेत्रातील लोकांना की हे घरांची सुद्धा किमती आणि कमी करण्याची आवश्यकता आहे. सर, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी आज अमित शहा यांची भेट घेतली आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केलेली आहे की कुठेतरी अपयश त्यांना येते, अशा प्रकारच्या ज्या मारामीच्या घटना घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर अशा प्रकारे बघता खरंच राजीनाम्याची गरज व्यक्त करावीशी वाटते. सर, की प्रियंका चतुर्वेदींनी काय करावा काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. राज्याचं नेतृत्व आज माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करतायत, एक सक्षम गृहमंत्र्याच्या रूपानं राज्याला अतिशय समर्थशाली आणि उत्तम प्रकारचं प्रशासन त्यांच्याकडून आम्हाला मिळालं, त्यांच्या माध्यमातून राज्याला मिळालेलं आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचं कामच आहे राजीनामा मागणं टीका करणं, पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त झालेला आहे, त्यांचे जहाज भरकडलेले आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे